आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. सिद्नाळ येथे रस्ता कामाचा शुभारंभ, 20 लाखाचा निधी, मंत्री सौ शशिकला जोल्ले यांचे प्रयत्न. निपाणी तालुक्यातील सिद्नाळ येथे मंत्री सौ शशिकला जोल्ले यांच्या विशेष प्रयत्नाने मंजूर झालेल्या पेव्हर ब्लॉक कामाचा शुभारंभ आशा ज्योती मतिमंद शाळेचे अध्यक्ष ज्योतिप्रसाद जोल्ले यांच्या हस्ते कुदळ मारून मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून 20 लाखाचा निधी मंजूर झाला. हनुमान मंदिर ते चावडी पर्यंत पेव्हर्स बसवण्यात येणार आहेत. गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्याच्या कामाची मागणी होती, याची दखल घेऊन मंत्री सौ जोल्ले यांनी हा निधी मंजूर केला आहे. या निधीतून यासाठी दर्जेदार रस्ता करण्यात येणार आहे असं आश्वासन देण्यात आलं. या प्रसंगी हाल सिद्धनाथ साखर कारखाना संचालक कल्लाप्पा नाईक, अण्णासो अर्दांडे, टी के पाटील, मनोहर मगदूम, विजय पाटील, शिवाजी नलवडे, बाळू माने, भारती अर्दांडे, बाळू पाटील, दिलीप नलवडे, ज्योतिराम मुदरे, सुरेश बिरनाळे यांच्यासह अन्य उपस्थित होते. महानकारी न्यूजसाठी सिद्नाळहून शिवाजी भोरे. हनुमान गल्ली ते हनुमान मंदिर ते आमचं चावडी गल्ली, चावडी म्हणजे ग्राम लेखाधिकारी ऑफिसपर्यंत रोड उद्घाटनासाठी आमचे नेते ज्वल्ले वाहिनी व अनसामान्ना ज्वल्ले यांचे सुपुत्र गुड्डू भाया आज इथे उपस्थित आहेत. त्यांच्या हस्ते रोडचं उद्घाटन झालं आहे व अण्णाबाईंचं सतत 10 वर्ष झालं काम चालू आहे. आमदार असताना सुद्धा किंवा नसताना सुद्धा त्यांनी कार केल्या. आता तर मिनिस्टर आहेत, त्याने प्रत्येक गावच्या कोट्यावधी निधी आणून गावचा विकास करत आहेत. तसेच सिद्नाळचं त्यांनी परवासुद्धा सांगितलं, निचिकोडला मीटिंग असताना की सिद्नाळचं कुठलं एस सी कॉलनी असो